महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी तसेच सर्वसामान्यांची शासकीय स्तरावरील योजनेपासून वंचित प्रलंबित कामे जलद गतीने व्हावी या उद्देशाने जिल्हाधिकारी अमरावती तसेच उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी धारणी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार माया माने यांच्या आदेशानुसार गुरुवारी 30 सप्टेंबर 2021 रोजी अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, संजय गांधी योजनेतील अपंग योजना, विधवा योजना, श्रावण बाळ योजना, रेशन कार्ड, नवीन व दुय्यम, आधार कार्ड दुरुस्त अशा विविध योजनेचे अर्ज प्राप्त करून घेण्याकरिता महाराजस्व अभियान आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 15 श्रावण बाळ व संजय गांधी अपंग, 65 जात प्रमाणपत्र, 12 आधार कार्ड दुरुस्तीचे, 15 प्रतिज्ञापत्र लेख, 43 रेशन कार्ड दुय्यम, 22 नवीन रेशन कार्ड अशा विविध योजनेतील एकूण 172 अर्ज घेण्यात आले. तसेच त्यांचे वाटप काही लाभार्थ्यांना करण्यात आले. या प्रसंगी GE राजगडे, नायब तहसीलदार बाळासाहेब ढोके, ग्रामसेवक रामोद मोरले, सरपंच प्रताप धुर्वे, महसूल सहायक AC ठाकूर, महसूल सहायक शिवम लोखंडे, कर्मचारी पुरवठा विभाग प्रशांत हिरे, तलाठी गांगरखेडा शुभम ठाकरे, तलाठी काटकुंभ MP येवले, तलाठी चुरणी प्रकाश मावसकर, तलाठी डोमा MN तांडील, तलाठी जारीदा तसेच विलास घुमावरे, केंद्रचालक ग्रामपंचायत कोवडा धनराज आठोले, केंद्रचालक ग्रामपंचायत कोयलारी दीपक आठोले, केंद्रचालक ग्रामपंचायत रुई पठार यांच्यासह बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते. मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा.